पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नैना पुजारीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र आरोपीच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेला विरोध करत तब्बल 4 तास युक्तिवाद केला. न्यायालयानेही आरोपींना बाजू मांडण्याची अखेरची संधी दिली. मात्र अखेर योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर या तिघा गुन्हेगारांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. राज्यातला जीएसटीचा तिढा अखेर सुटलाय. फडणवीस सरकारनं शिवसेनेच्या सर्व अटी मान्य केल्यामुळे जीएसटीला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वानं घेतलाय. शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी विधेयकात सुधारणा करण्यात आल्या होत्या. तसंच सुधारित मसुदा रात्रीच मातोश्रीवर पाठवल्यानंतर शिवसेनेनं या मसुद्याला मान्यता दिली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं 31 मे पर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली असली तरी अद्यापर्यंत याबाबत आदेश बाजार समित्यांना प्राप्त झालेले नाहीयेत. त्यामुळे अजूनही तूर खरेदी सुरू झालेली नाहीये. यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली. मात्र तूर खरेदीबाबत आदेशच न आल्याचं सांगण्यात आल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली. 22 एप्रिलला नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानंतर शेतकऱ्यांची 1000 क्विंटल तूर बाजार समितीच्या आवारातच उघड्यावर होती. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. चंद्रपूरमध्ये यंदाचं सर्वाधिक 46.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. चंद्रपुरात असलेल्या कोळसा खाणी आणि वातावरणातील प्रदूषण यामुळे तापमान उच्चांकी आहे. पर्यावरणीय बदलांमुळे तापमान वाढ उच्चांक गाठत असताना हे रोखण्यासाठी मात्र ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. आणि याचाच थेट परिणाम हा चंद्रपूरचा उन्हाळा अधिक कडक होण्यावर झालाय. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य झालेले बघायला मिळत आहेत. सोलापूरला पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. सोलापूरच्या दिशेनं 4 कालव्यांद्वारे 9000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पण यामुळे उजनीचं पाणी मृत साठ्याच्या पातळीपर्यंत खाली आलंय. पवना धरणामध्ये पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या 2 युवकांचा बुडून मृत्यू झालाय. मुंब्रा आणि मुंबईतून 8 मित्र फिरण्यासाठी पवना धरण परिसरात आले होते. हे सर्वजण पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता साजिद सलाम अली शेख आणि अब्दुल रहमान बादशाह या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सोलापूर शहरासाठी तसंच भीमा नदी काठच्या 140 पाणी पुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून 9000 क्युसेक पाणी वेगानं भीमा नदीत हे पाणी सोडण्यात आलंय. 117 TMC भरलेलं उजनी धरण आज मितीला 9:45 जाऊन पोहोचलंय. सध्या उजनी -5 वर आहे. सध्या धरणात 58 TMC एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तरी उजनीत 43 TMC पाणी साठा शिल्लक ठेवण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. न्यायमूर्ती कर्णन आणि सरन्यायाधीश जे एस केहर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कर्णन यांना तत्काळ अटक करून तुरुंगात टाकण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. कर्णन यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती जे एस केहर यांच्यासह 8 न्यायमूर्तींना 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा केली आहे. त्यानंतर त्याला उत्तर म्हणून सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती कर्णन यांना तत्काळ तुरुंगात टाकण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं लिकर किंग विजय मल्ल्याला दोषी ठरवलंय. 10 जुलैला कोर्ट यासंबंधी मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे. कोर्टात उपस्थित राहण्यासंदर्भात आम्ही संधी दिली होती असं जस्टिस गोयल आणि ललित यांनी म्हटलंय. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बँक समूहानं मल्ल्याविरोधात 9000 कोटींच्या थकीत कर्ज प्रकरणात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती. समर शॉपिंगची मजा अनुभवायची असेल तर तुम्हाला एक संधी आहे. त्यातही घरच्या घरी शॉपिंगचा उत्तम पर्याय म्हणजे ऑनलाईन कनेक्ट होणं. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघाडीच्या ऑनलाईन विक्री कंपन्यांनी आपला मेगा सेल जाहीर केलाय. अमेझॉनवर सिटी बँक कार्डची तर फ्लिपकार्टवर HDFC कार्डची कॅश बँक आणि डिस्काउंट सुविधा आता उपलब्ध आहे. येमेनमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी अपहरण झालेल्या भारतीय ख्रिश्चन धर्मगुरूचा नवा व्हिडिओ समोर आलाय. फादर टॉम उजुन्नलित असं त्यांचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला चांगली वागणूक मिळत असली तरी आपली प्रकृती सातत्यानं बिघडत असल्याचं फादर टॉम यांनी म्हटलंय. आपण भारत सरकार आणि अबुधाबीच्या वारंवार पाठपुरावा करूनही सुटकेसाठी प्रयत्न होत नसल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय.
सीरियाच्या दमास्कस प्रांतातून इडलिब आणि हमा भागात शेकडो बंडखोर दाखल होत असल्याचं काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दमास्कसच्या ईशान्येकडे असलेल्या बारझे इथे गेल्या काही महिन्यांपासून जोरदार लढाई सुरू आहे, त्यामुळे या बंडखोर नागरिकांना तिथून विस्थापित व्हावं लागल्याचं सांगितलं जातंय. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं गेर ड्यू नॉट हे स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव रिकामं करावं लागलं होतं. याबाबत धमकी मिळाली होती की गुप्तहेरांची माहिती खोय होती याचा खुलासा तपास यंत्रणांनी केला नसला तरी प्रचंड सुरक्षेमध्ये काही तासांनी हे स्थानक पुन्हा प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं. इस्रायलच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा विजय दिवस जेरुसलेममध्ये साजरा करण्यात आला. नाझी जर्मनी विरोधात विजयाचा हा वर्धापन दिन ज्यू नागरिक मोठ्या उत्साहानं पाळतात. यावेळी महायुद्धात लढलेल्या माजी सैनिकांनी आपल्या पदकांसह जेरुसलेमच्या रस्त्यावर संचलन केलं. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये महायुद्ध विजयाच्या वर्धापन दिनानिमित्त संचलन झालं. तरुण तसंच महिला जवानांच्या तुकड्या, समाजातले अनेक मान्यवर या संचलनामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, संरक्षण मंत्री सर्जी शोईगू यांनी लष्कराची मानवंदना स्वीकारली. आयलंडमध्ये सुमारे 30 वर्षांपूर्वी हरवलेला एक समुद्र किनारा अचानक सापडलाय. 1984 साली एका वादळामध्ये दुआकचा हा बीच गायब झाला होता. किनाऱ्याची सर्व रेती वाहून गेल्यामुळे केवळ खडक उरले होते. मात्र निसर्गानं पुन्हा एकदा चमत्कार घडवून हजारो टन रेती पुन्हा एकदा या खडकावर आणून टाकली आहे. त्यामुळे दुआक ह्या खेडेगावाला आपला देखणा सागरी किनारा पुन्हा मिळालाय. राज्यातील पेट्रोल पंप चालक पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आजपासून इंधन खरेदी बंद आंदोलन सुरू केलं जाणार आहे. कमिशन वाढीसाठी अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय पेट्रोल वितरकांच्या फार्मपेडा संघटनेनं औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेतलाय. देशातल्या 8 राज्यांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचा दावा या संघटनेनं केलाय आणि त्यानुसार दिवसा फक्त 9 ते 6 या वेळेतच पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. मुंबईच्या बेलगाम वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि पोलिसांचं काम सोपं करण्यासाठी पोर्टेबल सिग्नलचा पर्याय शोधण्यात आलाय. मुंबईमध्ये 1200 सिग्नल आहेत. मुंबईचं अवाढव्य ट्रॅफिक पाहता ही संख्या कमीच आहे. त्यातच मेट्रोची जागोजागी सुरू असलेली कामं, रस्ते दुरुस्ती, वर्षभर सुरू असलेले विविध उत्सव यामुळे डायव्हर्जन करावी लागत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आवरताना पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागते आणि यावरतीच उपाय म्हणून हे पोर्टेबल सिग्नल अशा ठिकाणी उपयोगाला येऊ शकणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.